नमस्कार, राशीज किचन मध्ये मी राही आपणा सर्वांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे फणसाची भाजी। फणसाची भाजी बनवण्यासाठी कच्चा फणसाचे गरे व बिया वेगळ्या करून घ्यायचे आहेत व अशा प्रकारे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून ताटात काढून घ्या। ही भाजी बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचा फणस घेतलेले आहे। एक कढई हाई फ्लेमवर गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाली की त्यात पाव वाटी तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यात एक चमचा मोहरी घालायची आहे व दीड छोटा चमचा हिंग घालायचा आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तीन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत। कांदा हाय फ्लेमवर मऊ होईतोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कांदा शिजल्यावर त्यात कच्च्या फणसाचे गरे व बिया घालायचे आहेत। आता व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। भाजी व्यवस्थित परतून घेतल्यावर गॅसचा फ्लेम मीडियम करा आणि तीन वाटी पाणी घाला। पुन्हा एकदा ढवळून घ्या। आता यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर भाजी व्यवस्थित शिजू द्या। तुमच्या आवडीप्रमाणे एक ते दीड वाटी ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 15 ते 20 मिरी घ्यायची आहे। आता हे सर्व मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचे आहे किंवा अशा प्रकारे ठेचून घ्यायचे आहे। आता ही ठेचून घेतलेली मिरी खोबरं कांदा व मिरची ठेचून बारीक करून घेणार आहोत। चार ते पाच मिनिटांनी गॅसचा फ्लेम लो करून कढईवरचं झाकण उघडायचं आहे। भाजी एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। आता यात चवीप्रमाणे हळद घालायची आहे। साधारण पाव चमचा हळद घातलेली आहे। एकदा ढवळून घ्या। पुन्हा झाकण ठेवून भाजी अजून थोडा वेळ शिजवायची आहे। कढईवरचे झाकण उघडून यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता हे ठेचून घेतलेलं खोबरं घालायचं आहे। आता खोबरं व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्या। आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर पुन्हा भाजी शिजवून घ्यायची आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं आपण भाजी शिजवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर भाजी खाण्यासाठी तयार।